आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे या तरुणाचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीगोंदा पोलिसांच्या संयुक्त पथकानं जेरबंद केले असून दत्ता अंकुश पठाडे वैवर्ष पंचवीस राहणार आढळगाव असं त्याचं नाव आहे दरम्यान मयत मुकुंदच्या भाऊजी आणि आरोपी दत्तात्रय पठाडे यांनी संगनमत करून धीराचा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव दिलीप पवार दौलत जाधव हजर होते आढळगाव येथील मुकुंद वाकडे याचा गळा चिरून निर्घ्णपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणाचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गंभीर दखल घेत तपासाबाबत सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीगोंदा पोलीस पथकानं संयुक्त तपास सुरू केला काल तिघेजण संशयित ताब्यात घेतले होते मात्र त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत कुठलीच ठोस माहिती मिळत नव्हती दरम्यान मयत वाकडेच्या घरी दत्ता पठाडे या गावातीलच तरुणाचं जाणं येणं असल्याची माहिती समोर आली पोलीस पथकानं त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता सुरुवातीला तो उडवा उत्तरं देऊ लागला मात्र ही उडवाउडवी उडवी फार काळ टिकू शकली नाही मयत मुकुंद याचा आपणच गळा चिरून हत्या केल्याची त्यानं कबुली पोलिसांपुढे दिली गेल्या तीन वर्षांपासून मयत मुकुंद वाकडे यांच्या घरी आरोपी दत्ता पठाडे याचं जाणं येणं होतं दरम्यान आरोपी दत्ता पठाडे याची मयत मुकुंद याच्या भावाच्या बायकोशी ओळख उलक झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं गेल्या तीन वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते हे संबंध मयत मुकुंद याला माहीत झाल्यानं तो आरोपी आणि भाऊजईला ब्लॅकमेलिंग करत होता गेल्या काही महिन्यांपासून मयत मुकुंद हा भाऊजाईची छेड काढत होता ही बाब त्याच्या भाऊजईनं आरोपी दत्तात्रयला सांगितली ही माहिती समजताच आरोपी सुडानं पेटला आरोपी दत्तात्रय याला मैताची भाऊजेनं फोनवरून संपर्क करून मैत मुकुंद हा औषध फवारणी करण्यासाठी जाणार आहे असं सांगितलं त्यानुसार आरोपी हा दुचाकीवरून डाळिंबाच्या शेतात गेला त्यावेळी मुकुंद हा औषध फवारणी करत होता आरोपी दत्तात्रय हा सुरू असलेल्या ट्रॅक्टरमध्ये जाऊन बसला मयत मुकुंद यानं तू इकडे कसं काय आला असं विचारताच आरोपी दत्तात्रय यानं आलोय तुझ्याकडे असं म्हणत तू तु तु तुझ्या भाऊजाईला त्रास देऊ नकोस असं म्हणाला त्यावर मयत मुकुंद यानं तो आमचा घरातला विषय आहे तुला त्याचं काय करायचं असं म्हणत मयत मुकुंद यानं आरोपीला दोन श्रीमुखात भडकावल्या त्यावर आरोपीनं खिशात ठेवलेल्या चाकूनं मुकुंदच्या छातीवर वार केला आणि वार होताच मुकुंद यानं सुरू असलेल्या ट्रॅक्टरमधून बाजूला उडी घेतली त्याच्या पाठोपाठ आरोपीनं उडी घेतली त्या क्षणी आरोपीनं पाठीमागून याची पॅन्ट काढून त्याच्या गुप्तांग कापले काही काळ तो तसाच शांत राहिला बाजूला सुरू असलेल्या ठिबकच्या पाईपनं हातपाय धुत त्यानं घराकडे धूम ठोकली घराजवळच असणाऱ्या एका विहिरीमध्ये अंगातील जर्किर आणि चाकू फेकून दिला हा गुन्हा उघड करण्यात पोलीस उपधीक्षक संजय सातव पोलीस निरीक्षक दिलीप पवार दौलत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र साणप पोलीस उपनिरीक्षक गणेश हिंगडे पोलीस हवालदार सुनील चव्हाण बबन मखरे दत्तात्रय हिंगळे अण्णा पवार संदीप दर्डले प्रकाश वाघ राहुल सोळंके बबन बेरड देवा काळे प्रकाश मांडगे संजय काळे अमोल आजबे यांच्या पथकानं हा गुन्हा उघडकीस आणला दरम्यान पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी याविषयी अधिक सांगितले आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे त्यांचे शेतात फवारणी करत असताना त्यांच्या निगड पद्धतीने खून करण्यात आला असे त्यांचे वडील श्री जयसिंग विठ्ठल यांची तक्रारवरून गुन्हा क्रमांक चारशे सोळा दोन हजार वीस असा दाखल करण्यात आला यामध्ये सुरुवातीला थोडा संशय असल्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आला आणि त्या आधारावर या गुन्ह्याचा गांभीर्य ओळखून तात्काळ पाच टीम तयार करण्यात आली एस डी पी ओ कडजत पोलिस निरीक्षक श्री गोंदा स्थानिक गुन्हे शाखा यांचे आधिपत्यखाली या टीम्सनी लगेच काम करणं काम सुरू केलं अपर पोलीस अधीक्षक नगर आणि एस डी पी ओ कडजत या दोघांनी याच्यामध्ये बारीकाईने लक्ष ठेवून सातत्याने पाठपुरावा केला आणि चोवीस तासातच हे गुन्हा आता उघडकीस आलेला आहे यामध्ये गुन्ह्यामध्ये अवैध संबंधातून गुन्हा झाल्याच्या निष्पन्न झालेला आहे आरोपी दत्तात्रय अंकुश पठाडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याशी चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे या आणि यामध्ये आणखी कोणाचा आणि कसे पद्धतीचा सहभाग आहे त्याप्रमाणे गुन्ह्यामध्ये कसा कोणसा हथियार वापरला आहे आणि इतर काय याची धागेदोरे आहे याबाबत अतिशय सखोल पद्धतीने कसून पद्धतीने योग्यरित्याने तपास करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस मीडिया श्रीगोंदा